इथल्या वारलीपाड्यामध्ये 21 घटकांना केंद्र सरकार, राज्य सरकार, महानगरपालिका यांच्या माध्यमातून जे 21 घरं वाटप केली गेली त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अतिशय म्हणजे स्वर्गात आल्यासारखं त्यांना वाटत होतं. महापे प्रभाग क्रमांक 26 येथे अडवली भुतवली येथे 21 आदिवासी बांधवांना नवी मुंबई महानगरपालिकेकडून घरकुल योजनेअंतर्गत बांधून देण्यात आलेल्या घरांचे चावी वाटप कार्यक्रम आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्यांच्या समवेत माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी नगरसेवक, माजी नगरसेविका आणि कार्यकर्ते तसेच आदिवासी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी ज्या अन्य कार्यांचा लोकार्पण झाला त्यामध्ये समावेश होता महापे आणि हनुमान नगर येथील रस्त्याचे लोकार्पण, सुलाईदेवी येथील नवीन नळ जोडणीचा लोकार्पण, महापे गाव व अडवली भुतवली गावच्या प्रवेशद्वाराचे लोकार्पण. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार गणेश नाईक यांनी सांगितले की अजूनही 70% लोकांना घरे देण्यात आलेली नाहीयेत आणि त्यांना चांगली घरे मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पहिली गोष्ट म्हणजे की ज्यांच्याकडे भरपूर पैसा असतो त्या लोकांना काही अशा गोष्टीचं मोल समजत नाही. आज जे इथल्या वारलीपाड्यामध्ये 21 घटकांना केंद्र सरकार, राज्य सरकार, महानगरपालिका यांच्या माध्यमातून जे 21 घरं वाटप केली गेली त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अतिशय म्हणजे स्वर्गात आल्यासारखं त्यांना वाटत होतं. आज घरकुलाचं वाटप झालं, गावाची खून ठेवणाऱ्या गावच्या प्रवेशद्वाराचं जनतेला समर्पण झालं, त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्नाचा सुद्धा पाठपुरावा केलेला आहे. आदिवासी या वाड्यामध्ये अधिक समस्या आहेत, भविष्यकालामध्ये त्या 21 घरं म्हणजे सगळी पूर्ण नाही, अजूनसुद्धा जवळजवळ म्हणजे 70% लोकांना अजून घर मिळाले नाहीत. त्याच्याकरता मी रमेश डोले, चंद्रकांत पाटील यांना दोघांना सूचित केले की संदीप नायकांच्या बरोबर जाऊन तुम्ही सगळे गोष्टीचं आराखडा तयार करा, लवकरच माननीय आयुक्तांशी ज्याला मीटिंग होईल त्याला प्रश्न आपण चर्चेला आणू आणि असलेल्या सर्व समस्यांवर मात करू. शेवटी अन्न, वस्त्र, निवारा ही माणसाची गरज आहे. नवी मुंबईमध्ये हे असे आदिवासी पाडे जवळजवळ म्हणजे 8-9 ठिकाणी आहेत आणि त्या सर्वच आदिवासी पाड्यांचा विकास होऊन त्यांना सगळ्यांनाच चांगली घरे मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील. त्यांनी असेही सांगितले की सुरुवातीला 500 square feet घरे देण्याची योजना होती, परंतु खोडा टाकून ती 350 square feet करून देण्यात आली. तसेच जो गरजेचा भाग डावलला गेला तो देखील पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे देखील ते म्हणाले. सुरुवातीला 500 square feet घरं अशा प्रकारची योजना होती, कुठल्या ना कुठले नियम दाखवून काही अधिकाऱ्यांनी त्याच्यात खोडा घातला आणि आता मला वाटतं 300 square feet घरं आहेत, 350. आदिवासींच्या करता म्हणजे त्यांच्या शेळ्या असतात, कोंबड्या असतात, एखादी गाय असते, तो जो गरजेचा भाग आहे तो त्या ठिकाणी डावलला गेलेला आहे. भविष्यकाळामध्ये त्याचं पूर्णत्व करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहू. ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो.